गुड मॉर्निंग डियर स्टूडेंट्स, आपण हॅलोजन डेरिव्हेटिव्ह चॅप्टर स्टार्ट केलेलं होतं आणि त्याच्यात सबस्टिट्यूशन न्यूक्लिओफिलिक रिॲक्शन्सच्या डेफिनेशन आपण बघितल्या होत्या. पण सबस्टिट्यूशन न्यूक्लिओफिलिक रिॲक्शन्सचे दोन टाईप आहेत, मेकॅनिझमवर ते डिपेंड असतात आणि त्यांना SN1 SN2 म्हणतात. नाऊ टुडे वी विल सी अबाउट SN2 मेकॅनिझम. नाऊ व्हॉट इज मीन बाय SN2 मेकॅनिझम? S मीन्स सबस्टिट्यूशन, N means nucleophile, and 2 means it is a bimolecular reaction. An example of the SN2 mechanism is when methyl bromide is react with hydroxyl ion, that is the nucleophilic species, then we get methyl alcohol with the formation of the bromide ion. म्हणून तुम्हाला मी ब्लॅकबोर्ड वर लिहून दिलेलं आहे की मिथिल ब्रोमाइड CH3Br प्लस OH मायनस, इथे आपण हायड्रॉक्झिल आयन हा न्यूक्लिओफिलिक स्पीसीज म्हणून वापरणार आहोत आणि वी गेट मिथिल अल्कोहोल विथ द फॉर्मेशन ऑफ द ब्रोमाइड आयन. रिएक्शन ऑफ द रेट ऑफ द रिएक्शन इज डिपेंड अपॉन मिथिल ब्रोमाइड एंड हायड्रॉक्झिल आयन. देअर फोर वी कॅन एक्सप्रेस इन टर्म्स ऑफ रेट इज इक्वल टू के इन टू concentration of the substrate, that is methyl bromide, into concentration of the nucleophilic species, that is OH minus. Here K is the rate constant. Now next topic is the mechanism of the SN2 reaction. इथे तुम्हाला मिथिल ब्रोमाइड चं एक्झाम्पल घेतलेलं आहे. तो मिथिल ब्रोमाइड मी बॉन्डने व्यवस्थित लिहून घेतलेला आहे की कार्बन सेंटर प्लेसला आहे. एक डॉटेड बॉन्डने हायड्रोजन दाखवलाय, एक रिजिड बॉन्डने आणि एक नेहमीच्या बॉन्डने आपण हायड्रोजन दाखवलेला आहे. आता इथे बघा, मिथिल ब्रोमाइड वरती तुम्हाला OH मायनसचा अटॅक होताना दिसतो आहे. न्यूक्लिओफिलिक स्पीसीज इज अटॅक ऑन द इलेक्ट्रोफिलिक स्पीसीज, दॅट इज द कार्बन ऍटम. देअरफोर CBr बॉन्ड विल ब्रेक. CBr ब्रेक झाल्यामुळे आपल्याला इथे दोघं प्रोसेस सायमल्टेनियस बघायला मिळत आहे, बॉन्ड ब्रेकिंग अँड बॉन्ड मेकिंग. बोथ द प्रोसेसेस आर सायमल्टेनियस इन SN2 मेकॅनिझम. देअरफोर SN2 मेकॅनिझम इज अ वन स्टेप ऑर सिंगल स्टेप मेकॅनिझम. तुम्हाला डिफरन्स साठी हा पॉइंट विचारलेला असतो. इट इज अ सिंगल स्टेप मेकॅनिझम. तुम्हाला इथे इंटरमिजिएट प्रॉडक्ट तयार झालेला दिसतो आहे. इंटरमिजिएट प्रॉडक्ट मध्ये बघा, OH वरती पार्शियल निगेटिव्ह चार्ज आहे, हा इकडून अटॅक करतो कार्बनला. इथे बॉन्ड तयार होताना तुम्हाला दिसतो आहे आणि त्याच वेळेस हा बॉन्ड काय होतोय, ब्रेक होतोय. ब्रोमाइड मायनस या दोघांवरती पार्शियल निगेटिव्ह चार्जेस आहेत. बोथ कंटेन्स पार्शियल निगेटिव्ह चार्ज, देअरफोर दे आर डिफ्यूज. म्हणून ते काय होतात, डिफ्यूज होतात आणि आपल्याला इथे ट्रान्झिशन स्टेट तयार झालेली दिसते. ट्रान्झिशन स्टेट मध्ये बघा, 5 बॉन्ड आहेत. कधीच 5 बॉन्ड नसतात, जास्तीत जास्त आपण किती बॉन्ड काढतो, 4. जेव्हा 4 अधिक बॉन्ड येतात तेव्हा त्या स्टेपला हायली एनर्जेटिक स्टेप म्हणतात. तिची एनर्जी सर्वात जास्त आहे म्हणून या स्टेपला काय म्हणतात, ट्रान्झिशन स्टेट. ट्रान्झिशन स्टेट लिहिण्याचे नियम आहेत, ते नेहमी स्क्वेअर ब्रॅकेट मध्येच लिहायचं, कारण की इट इज हायली एनर्जेटिक स्टेट. याच्यानंतर आपल्याला याच्यापासून प्रॉडक्ट तयार झालेला दिसतो. वी गेट OH, CH, H अँड H अँड देअर इज द फॉर्मेशन ऑफ द ब्रोमाइड मायनस आयन. प्रॉडक्ट मध्ये तुम्हाला दिसत आहे की OH बॉन्ड तयार होतोय, मात्र CBr बॉन्ड काय होऊन जातो आहे, ब्रेक होतोय. Br मायनस ही स्पीसीज आपल्याला बाहेर निघताना दिसते आहे, म्हणजे ही लिव्हिंग स्पीसीज आहे आणि ही अटॅकिंग स्पीसीज आहे. देअरफोर न्यूक्लिओफाइल इज द अटॅकिंग स्पीसीज हियर अँड Br मायनस इज द लिव्हिंग स्पीसीज. नाऊ नेक्स्ट इज द सायलेंट फीचर्स ऑफ द SN2 मेकॅनिझम. SN2 मीन्स 2 means its rate is depend upon substrate as well as nucleophilic species. म्हणून हिला SN2 असं म्हणतात. SN2 चे सायलेंट फीचर्स मध्ये तुम्हाला पहिलीच
पहिला साइलेंट फीचर दिलेला आहे की सिंगल स्टेप मेकॅनिझम आहे. अंडरलाईन करून घ्या, इट इज अ सिंगल स्टेप मेकॅनिझम. व्हाय इट इज अ सिंगल स्टेप मेकॅनिझम? बिकॉज बॉन्ड ब्रेकिंग अँड बॉन्ड मेकिंग बोथ आर सायमल्टेनियस. Now second silent feature of SN2 mechanism is backside attack of nucleophile. Backside attack में आता mechanism मध्ये तुम्हाला दाखवला की OH minus species attack on the electrophilic carbon. Backside attack होताना दिसतोय. Backside attack मुळे काय होतं? There is no repulsion between the bulky groups. Already methyl bromide मध्ये single carbon कार्बन ऍटम हा सिंगल हायड्रोजनला जोडलेला आहे म्हणून तिथे बल्किनेसचा प्रश्नच येत नाही. पण इथे टू अवॉइड ऑर टू मिनिमाइज द रिपल्जन बॅकसाइड अटॅक इज टेकिंग प्लेस. नाव थर्ड इज द ट्रान्झिशन स्टेट. मी आताच तुम्हाला ट्रान्झिशन स्टेट काढून दाखवली होती स्क्वेअर ब्रॅकेटमध्ये की एक कार्बन असतो आणि त्याला हे दोन इथे OH येतो, इथे BR जातो आणि इथे हायड्रोजन आणि इथे दोन काय असतात? हायड्रोजन. तुम्हाला माहिती आहे की ट्रान्झिशन स्टेट मध्ये तुम्हाला दिसतात आहे की OH मायनस अटॅक बॅकसाईडने आहे, CBr बॉन्ड ब्रेक होतोय, Br मायनस इज द लिव्हिंग स्पीसीज हियर, देअरफोर ट्रान्झिशन स्टेट इज द हायली एनर्जेटिक स्टेट. नाव फोर्थ सायलेंट फीचर इज ट्रान्झिशन स्टेट कंटेन्स पेंटाकॉर्डिनेट कार्बन हॅव्हिंग 3 सिग्मा बॉन्ड. याला किती सिग्मा बॉन्ड आहेत? 3 सिग्मा बॉन्ड आहेत. इन वन प्लेन, सर्व एकाच प्लेन मध्ये आहेत अँड इट मेक्स अन अँगल ऑफ 120 डिग्री. 120 डिग्रीचा अँगल तो आपल्याला करताना दिसतो आहे. नाव फिफ्थ सायलेंट फीचर इज इन्वर्जन इन कॉन्फिग्रेशन. तुम्हाला माहिती आहे की बॅक साईडने हायड्रॉक्झिल आयन काय करतो आहे? अटॅक करतो आहे. बॅकसाईड अटॅक असल्यामुळे इन्व्हर्जन इन कॉन्फिग्रेशनचा प्रॉडक्ट आपल्याला 100% इन्व्हर्जन इन कॉन्फिग्रेशन बघायला मिळतं. म्हणजेच इट्स लुक्स लाईक फ्लिपिंग ऑफ अन अम्ब्रेला, देअरफोर इट इज ऑल्सो नोन ॲज वॉल्डन इन्व्हर्जन. पुढच्या ह्याच्यात आपण SN1 मेकॅनिझम बघणार आहोत. थँक्यू.